चला हवा येऊ द्याच्या मंचावर धमाल रंगती आहे, जी मराठीवरील लोकप्रिय मालिकेतील अनेक कलाकारांनी यावेळी हवाच्या मंचावर हजेरी लावली. भाऊ कदम आणि कुशल बद्रिके यांची धमाल यावेळी पाहायला मिळाली. बघूया. तुम्हाला सांगते, एकापेक्षा एक मध्ये मी 360 रुपये कमवले होते. 360? हा, महागुरूंनी स्वतः मला 4 वेळा येऊन 100-100 रुपये दिले होते. 400 झाले ते. हा, मग 40 रुपये TDS कापून घेतला ना त्यांनी. बघितले 360. हा बघितले, याला म्हणतात टॅलेंट. एकापेक्षा एकला मी बी 800 रुपये कमिले होते. नाचून? नाचून नाही, ऑडियन्स मध्ये होती पर डे 200 रुपयांनी. तुम्हाला सांगतो, 4 दिवस बसली, 5व्या दिवशी हिला ऑडियन्स मधून एलिमिनेट केलंय. बोला ते खोबड ते बोला. अरे पण आज ते आले नाही म्हणून, नाही तर मी आज रोहिणी हट्टंगडीचा रोल करणार. काय 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 रोहिणी हट्टंगडी? पहिल्याच दिवशी केवढा कॉन्फिडन्स आहे. मी म्हणे रोहिणी हट्टंगडी, रोहिणी रांगणाकडे वाटलं असतात तुम्ही. म्हणून टिकले त्याकडं. कोण देणार होतं बोरगी? अरे कोण देणार होतं, कोण देणार होतं? काय नशीब फुटलं माझं तुझ्या बरोबर लग्न झालं. तुम्हाला सांगतो काय, एक एक स्थळ आली होती मला. तुम्हाला सांगतो कुणा ते आपलं माधवी निमकरचं स्थळ आलं तुम्हाला. माधवी निमकरचं उगा आहे का? अरे मला ते फोटो दाखवायला माधवी निमकरचा आणि गळ्यात बांधलं एक कडू निमकर. कसं बोलतो? नाही नाही, आमच्याकडे पण तेच आहे. काय काय तेच आहे? काय तेच आहे? काय सेम आहे? काय म्हणताय? मला पुष्कर श्रोत्रीचं स्थळ आलं होतं. काय सांगतो? लग्न सुद्धा ठरलं होतं आमचं, पार्ल्यात लग्न करणार होतो आम्ही. काही वेळेला त्याच्या घरच्यांनी विरोध केला, मंडपात येऊन मांडवात येऊन आमचं लग्न मोडलं त्याच्या घरच्यांनी. कोणी घरच्यांनी? ते त्याची बायको आणि पोरगी आली होती. आणि हा रोज नवीन नवीन बाईक घेऊन यायचा. वा वा वा. त्या बाईक वरून जीत जाएंगे हम, जीत जाएंगे हम, तू अगर रंग है जिंदगी, हर कदम एक नई रंग है जिंदगी, हर कदम एक नई रंग है जीत जा. कशाला गाता असं? कशाला वाजवतो तो असं? ए कॉमेडीसाठी हे आहेत ना, तू कशाला करतो रे? टकल्या. हे तुम्ही घेऊन गेलात तिकडं? ही सवय आहे ना आर्टिस्टर गातून. तुमचं वर्षाचा जेवढा पगार आहे तेवढी याची किंमत आहे 750 रुपये. काय सर? आता आपण यांच्याकडे. हा, तुमचं लव्ह मॅरेज झालंय? नाही. येस. नाही नाही, आता मुंगे आले होते बाकी. तुम्हाला काय आनंद? नाही मॅरेज झाले का? नाही. लव्ह मॅरेज काय तर लव्ह मॅरेज एवढं नशीब आहे का आमचं? लव्ह मॅरेज, लव्ह मॅरेज व्हायला. अरे मामाची पोरगी आहे माझ्या मामाची, मी तर केलीच नसती. तुम्हाला सांगतो, माझ्या आईची लई इच्छा होती म्हणून हिला करून घेतली मी. पहा कसा बोलत येत, पहा.
तो माणूस हा तो माणूस रोज रात्री झोपेत माझ्या आई बापाला शिवे देतो. हे खोटं बोललो का? खोटाडी एक नंबरचे खोटाडी. खोटं बोलले मी? रोज रात्री माझ्या आई बापाला शिवे नाही देत. हे बघा, मी हिच्या आई बापाला शिवे देतो इथपर्यंत खरं आहे, पण तेव्हा मी झोपलेला नसतो. परमेश्वर उचल जरा, जाडी रस्सी फेक दो उचलेला. मांडू नका, फारच प्रॉब्लेम आहे त्यांचा खरं तर. म्हणजे वाटतं ऐकायला सोपं, पण ह्याच्यामुळे घटस्फोटापर्यंत ते पोहोचलेत की हा माणूस त्यांच्या आई वडिलांना शिवे देतो रात्री. त्याच्यावर सोपा उपाय माझ्याकडे. काय म्हणजे तुम्ही काय करा, हे जेव्हा शिवे देतात ना तेव्हा काय करायचं, कापसाची गोळे घ्यायचे, कानात घालायचे आणि झोपायचे. आणि शिवे दिले मला ऐकूच येणार नाही ना मग. अरे मग तुमच्याकडे मोबाईल मध्ये रेकॉर्डर असेल ना, तो ऑन करा. क्या बात, सकाळी उठून बघा शिवे दिल्यात का नाही. क्या बात, आणि मोबाईलची बॅटरी ऑफ झाली मग. मग चार्जिंग करा तो. आणि लाईट नसती तर मग काय करावं? मग तुम्ही तुमची अरे वा सासूबाईंना सांगू शकता. नाही ना, पण ह्यो माणूस शिवे देतो माझ्या आई बापाला त्याचं काय? अरे मग त्याच्या तोंडात बोळा कोंबाना पया. तिच्या तोंडात बोळा कोंबल्यावर मग शिवे कशी दिसतो? अरे बाई याच्या भूताळा हिला कळत का नाही? कशी बोलाल ती मला भूताळ म्हणतो का रे? माकर तोंडे आणि माकर तोंडे मला वाल्या म्हैसूर पाकवडी कोण मारा? मी घटस्फोट द्यायन चालतो इथून. कळलं नाही तर थांबायचं नाही, एअरपोर्ट ला घेऊन निघून जायचं. मी नाही तोच इथं आमदार कळलं ना? बोलत नसता तर हा फायदा घेतो. एक मिनिट, मी काय म्हणतो हे बघा गणेश, पुरे तुम्ही आमच्या नवरा बघितलं भारतात पडलो का? तू नाही रचाल तू तसाल का? अरे वा, एक थांबायला चालाय म्हटलं ना इथं रडत बसायचं नाही. इमोशनल ब्लॅक वगैरे ते मला चाललंय. अरे वा, ऐका मी काय म्हणतो, तुम्हाला इतकीच आवडली असेल देऊ का पार्सल पॅक करून? माझं बाय तो त्याने माझं भांडे नाटक सॉरी. तुम्ही तुमचं नेटवर्क आमचं उलझलं आलं. तुमचे एक मिनिट, एक मिनिट. मला वाटतं समीर आणि मीरा इथे बसलेले आहेत. तुम्ही पण सारखं तुझं माझं ब्रेकअप, तुझं माझं ब्रेकअप करताय. त्याचं काय कारण? नाही कळलं त्याचं कारण काय? कारण अत्यंत गंभीर आहे. श्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.